नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत गणित भाग एक प्रकरण दोन वर्ग समीकरणे। वर्ग समीकरणे सोडवण्याचा 2.4 सराव संच आपण अभ्यासलेला आहे, त्याच आधारावर पुढचा हा भाग आहे वर्ग समीकरणाच्या मूळांचे स्वरूप। तर वर्ग समीकरण सोडवण्याचं जी सूत्राच्या सहाय्याने सोडवण्याची पद्धत आपण मागच्या व्हिडिओ मध्ये अभ्यासलेली आहे। वर्ग समीकरण ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची मुळे x बरोबर वजा b अधिक वजा वर्ग मुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a अशी असतात। म्हणजे हे वर्ग समीकरण सोडवण्याचं काय आहे सूत्र आहे जे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासलेलं आहे। तर याच्या सहाय्याने आपण मूळ काढतो, म्हणजे एकदा धन घ्यायचं एकदा ऋण घ्यायचं अशी करून आपण दोन एक्सच्या किमती काढतो। एक्सच्या किमती म्हणजेच काय आहेत तर मूळ आहेत। मग ही मूळ वास्तव संख्या आहेत किंवा ही दोन्ही मूळ जी आहेत दोन्ही एक्सच्या किमती आहेत त्या समान आहेत का असमान आहेत की वास्तव संख्या नाही आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायचं आहे। जर बी वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर जर समजा बी वर्ग आपण हे वर्ग समीकरण सूत्राच्या सहाय्याने सोडवताना पहिली स्टेप काय होती आपली तर आपण ए बी आणि सी च्या किमती काढणार। दुसरी स्टेप काय आहे तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार। बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 आली तर एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळा 0 हे सूत्र आहे। त्याच्यामध्ये बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती येणार 0 येणार छेद 2 आहे। तर शून्याचं वर्गमूळ काय आहे 0च आहे। मग एक्स बरोबर वजा बी अधिक 0 छेद 2 आहे बरोबर 0 जरी मिळवला तरी किंमत तीच राहणार वजा बी छेद 2 आहे। आणि दुसरी किंमत काय येईल तर एक्स बरोबर वजा बी वजा 0 इथे अधिक 0 घेतला इथे वजा 0 घेऊ छेद 2 आहे बरोबर 0 वजा केला तरी किंमत बदलणार नाही बरोबर वजा बी छेद 2 आहे। म्हणजे ही दोन्ही जे एक्सच्या किमती आहेत म्हणजेच मूळ आहेत ती काय आली समान आली। म्हणजे जर बी वर्ग वजा 4ac असेल तर बी वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव व समान असतात। म्हणजे मूळ एक्सची किंमत जी आहे ती वास्तव संख्या असते आणि दोन्ही जे किमती येतात त्या समान असतात जर बी वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर। आता जर बी वर्ग वजा 4ac हा 0 मोठा असेल म्हणजे 0 मोठी कोणती धनसंख्या असेल तर एक्सच्या दोन किमती मिळणार आपल्याला एक्स बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2 किंवा एक्स बरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2 अशा दोन किमती मिळणार। मग ह्या ज्या दोन्ही किमती आहेत त्या कशा असणार आहेत वास्तव असणार आहेत वास्तव संख्या असतातच पण त्या असमान असणार आहेत म्हणजे समान किमती नाही येणार याची एक्सची किंमत वेगळी येईल ही एक्सची किंमत वेगळी येईल म्हणजे असमान असणार आहे। वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान असतात किंवा जेव्हा बी वर्ग वजा 4ac हा 0 मोठा असतो तेव्हा। आता यामध्ये तिसरा भाग जो आहे तो म्हणजे जर बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 लहान असेल तर एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात 4ac छेद 2 या संख्या वास्तव नसतात। तर वास्तव का नसतात तर वर्गमुळात 4ac बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 म्हणजे सगळ्या संख्या काय असतात ऋण असतात आणि वर्गमुळात जेव्हा एखादी ऋण संख्या असते समजा ऋण 3 आहे तर ही संख्या काय नसते वास्तव संख्या नसते। गेल्या वर्षी आपण वास्तव संख्यांचा अभ्यास केलेला आहे। वर्गमुळात जर वास्तव संख्या असेल वास्तव संख्या ऋण असेल सॉरी वर्गमुळात जर संख्या ऋण असेल तर ती संख्या काय होत नाही वास्तव संख्या ठरत नाही आणि म्हणून या संख्या काय नसतात वास्तव संख्या नसतात। म्हणजे अशा
बी वर्ग वजा चार एसी च्या किमती वरून तीन निष्कर्ष आपल्याला काढता येतात. एक म्हणजे बी वर्ग वजा चार एसी ची किंमत जर शून्य असेल तर एक्स च्या किमती वर्ग समीकरणामध्ये एक्स च्या किमती म्हणजे समीकरणाची मुळे ही वास्तव व समान असतात. दुसरं आपल्याला निष्कर्ष काय मिळाला तर बी वर्ग वजा चार एसी ची किंमत जर शून्यापेक्षा मोठी असेल तर एक्स च्या किमती म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव व असमान असतात. आणि तिसरा मुद्दा आपल्याला मिळतो की बी वर्ग वजा चार एसी ची किंमत जर शून्यापेक्षा लहान मिळत असेल म्हणजेच ऋण असेल तर समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या नसतात. म्हणजे ही जी किंमत आहे एक्स ची किंमत ती तुम्हाला वास्तव संख्या मिळणार नाही. असे तीन त्याला आपल्याला बी वर्ग वजा चार एसीच्या किमतीवरून निष्कर्ष मिळतात. आता हे बी वर्ग वजा चार एसी म्हणजेच काय आहे तर विवेचक आहे. तर विवेचक वर्ग समीकरण ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य च्या मुळांचे स्वरूप बी वर्ग वजा चार एसीच्या किमतीवरून निश्चित होते. म्हणून बी वर्ग वजा चार एसी ला वर्ग समीकरणाचा विवेचक असे म्हणतात. म्हणजे ह्या किमतीवरून समीकरणाच्या मुळाचे स्वरूप स्वरूप म्हणजे ती संख्या जी मूळ आहेत म्हणजे एक्स च्या किमती आहेत ते वास्तव संख्या आहे ती समान आहे की असमान आहे याला की वास्तव संख्या नाही हे म्हणजे मुळांचं स्वरूप. हे बी वर्ग वजा चार एसीच्या किमतीवरून निश्चित होतं. म्हणून बी वर्ग वजा चार एसीला वर्ग समीकरणाचा विवेचक असे म्हणतात. आणि विवेचक दाखवण्यासाठी चिन्ह जे आहे ते त्रिकोण असं आहे आणि त्याला डेल्टा असं म्हणतात. विवेचक तुम्ही या चिन्हाने दर्शवू शकता. बी वर्ग वजा चार एसी बरोबर डेल्टा असं दाखवू शकता. आणि त्याचा उच्चार जो आहे तो उच्चार आपण म्हणजे चिन्ह त्रिकोण असं आहे आणि त्याचा उच्चार आपण डेल्टा असं करणार आहोत. आणि हे ग्रीक एक अक्षर आहे. त्यानंतर त्याच्या खाली एक कृती दिलेली आहे. कृती काय आहे तर विवेचकाची किमती दिलेली आहे. तीन किमती दिलेल्या आहेत आणि मुळांचं स्वरूप आपल्याला लिहायचं आहे. तर पहिली संख्या काय आहे 50 आहे. 50 ही संख्या काय आहे तर शून्यापेक्षा मोठी आहे. 50 ही संख्या शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे मुळांचं स्वरूप काय येणार वास्तव व असमान. वास्तव व असमान मुळ म्हणजे काय तर एक्सच्या किमती कशा मिळतील तुम्हाला वास्तव संख्या असेल एक्सच्या किमती वास्तव संख्या असेल आणि दोन एक्सच्या किमती मिळतात त्या दोन्ही काय असणार असमान म्हणजे भिन्न असणार आहे. दुसरं आहे वजा 30. वजा 30 म्हणजे शून्यापेक्षा काय आहे लहान आहे. ही शून्यापेक्षा मोठी आहे. 50 शून्यापेक्षा मोठी आहे. ऋण 30 हे शून्यापेक्षा लहान आहे म्हणजे वास्तव संख्या नाही. समान असमान तर त्याचा काही मुद्दाच येत नाही. मुळातच ती वास्तव संख्या नाही. आणि तिसरं जर विवेचकाची किंमत शून्य असेल तर मुळांचं स्वरूप काय असेल तर मुळ ही वास्तव संख्या असतील आणि समान असतील. म्हणजे एक्सच्या दोन्ही किमती काय असणार आहेत समान असणार आहे. तर असे तीन निष्कर्ष आपल्याला काढता येतात आणि याच आधारावर आपल्याला प्रश्न दुसरा आणि तिसरा तसंच एक अजून कृती आहे ती आपण अभ्यासणार आहोत. ह्यानंतर एक पान नंबर 45 वर एक कृती दिली आहे ती आपण घेऊया. एक्स वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0. आता याचं काय काढायचे आहे तर विवेचकावरून वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप ठरवा. म्हणजे वर्ग समीकरणाची मूळ कशी आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. तर त्यावर आधारित ही कृती आहे. एक्स वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 ची ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 ची तुलना करून ए बरोबर याच्या जागी काय दिसते आपल्याला
सहगुणक इथे दिसत नाही म्हणजे एक आहे एक बरोबर एक बी बरोबर दोन आणि सी बरोबर वजा नऊ सी बरोबर वजा नऊ चिन्ह सहित अंक घ्यायचे आहेत बी वर्ग वजा चार ए सी बरोबर दोनचा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत आहे एक आणि सी ची किंमत आहे वजा नऊ दोनचा वर्ग चार हे वजा वजा गुणाकार अधिक झाला चार नवे छत्तीस छत्तीस अधिक चार किती झाले चाळीस म्हणजे बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत आली चाळीस म्हणजे शून्यापेक्षा काय आहे मोठी आहे आणि म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहे म्हणजे तुम्ही सूत्राचा वापर करून एक्सच्या किमती काढल्या तर तुम्हाला त्या काय मिळतील वास्तव तर असतातच आणि असमान म्हणजे वेगवेगळ्या किमती मिळतील. त्यानंतर सराव संच 2.5 मधला प्रश्न दुसरा आणि तिसरा आपण अभ्यासणार आहोत. त्यातला प्रश्न दुसऱ्यातला प्रश्न दुसरा असा आहे त्याची सूचना आहे की विवेचकाच्या किमती काढा खालील वर्ग समीकरणावरून विवेचकांच्या किमती काढा. पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य. आता पहिल्यांदा आपल्याला विवेचक म्हणजे काय तर बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढायची आहे म्हणजे त्यासाठी ए बी सी च्या किमती काढल्या पाहिजे. ए बी सी च्या किमती काढल्या पाहिजेत तर आपल्याला समीकरणाची तुलना केली पाहिजे. एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य ची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्याची तुलना करून ए च्या जागी आता कोण दिसत नाहीये म्हणजे किती आहे एक आहे ए बरोबर एक बी च्या जागी किती आहेत सात आहेत आणि सी च्या जागी आहे वजा एक. मग आपण हे सूत्रामध्ये किमती ठेवायचे बी वर्ग वजा चार ए सी बी चा वर्ग म्हणजे सातचा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत आहे एक आणि सी ची किंमत आहे वजा एक. हे सातचा वर्ग किती एकोणपन्नास वजा आणि वजा गुणाकार अधिक चार एके चार एकोणपन्नास अधिक चार आले त्रेपन्न. अशा प्रकारे आपल्याला बी वर्ग वजा चार ए सी म्हणजेच त्याला आपण काय लिहू शकतो डी लिहू डेल्टा म्हणजे असं त्रिकोणाचं चिन्ह काढू शकता किंवा डी सुद्धा लिहू शकता. आता प्रश्न दुसऱ्यातला दुसरा प्रश्न आहे दोन वायचा वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य. आता आपल्याला पहिल्यांदा एबीसीच्या किमती काढायला पाहिजे तर या समीकरणाची म्हणजेच कोणत्या समीकरणाची दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य ची तुलना कोणाशी करायची आहे एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करून आपल्याला ए ची किंमत किती मिळेल एच्या जागी कोणता सहगुणक आहे दोन बीच्या जागी कोणता सहगुणक आहे वजा पाच सीच्या जागी कोणता सहगुणक आहे दहा. आता डी डी म्हणजेच विवेचक डी किंवा त्याला तुम्ही त्रिकोणाचं चिन्ह सुद्धा लिहू शकता बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बी ची किंमत आहे वजा पाच त्याचा वर्ग वजा चार ए ची किंमत आहे दोन आणि सी ची किंमत आहे दहा पाचचा वर्ग येईल पंचवीस वजा चार दुने आठ आठ दहे ऐंशी पंचवीस वजा ऐंशी किती येतील वजा पंचावन्न. वजा चिन्ह का आलं तर पंचवीस वजा ऐंशी दोघांची चिन्ह वेगळी म्हणजे वजा बाकी ऐंशी संख्या मोठी आहे तिचं चिन्ह वजा आहे म्हणून उत्तराला चिन्ह वजा. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे वर्गमुळात दोन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर शून्य याच्या विवेचकाची किंमत काढायची आहे म्हणजे पहिल्यांदा त्याची तुलना करायची आपल्याला सामान्य रूपाशी. वर्गमुळात दोन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर शून्य ची ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ची तुलना करून आता याच्या जागी कोण दिसतंय वर्गमुळात
दोन आहे, बी च्या जागी कोण आहे चार आहे, आणि सी च्या जागी आहे दोन वर्ग मुळात दोन, म्हणजे या एबीसी च्या किमती झाल्या। आता डी बरोबर बी वर्ग वजा चार ए सी, बी ची किंमत किती आहे चार आहे, चार चा वर्ग वजा चार, ए ची किंमत किती आहे वर्ग मुळात दोन गुणिले सी ची किंमत आहे दोन वर्ग मुळात दोन, चार चा वर्ग सोळा वजा चार गुणिले हे जे चिन्हाच्या बाहेर दोन आहेत ते आपण घेऊ, आणि वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजेच दोन, मग सोळा वजा चार दुने आठ, आठ दुने सोळा, सोळा वजा सोळा शून्य, अशी विवेचकाची किंमत येईल। आता आपण पुढचा प्रश्न अभ्यास, तर प्रश्न तिसऱ्यातला पहिला प्रश्न आहे एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर शून्य। आता प्रश्न तिसरा काय आहे, तर विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवायचं आहे, म्हणजे विवेचकाची किंमत काढायची आहे आणि ती किंमत आल्यानंतर ती शून्यापेक्षा मोठी आहे लहान आहे की शून्य आहे हे पाहून नंतर वर्ग समीकरणाची मूळ ही वास्तव संख्या आहेत का वास्तव संख्या नाही आहेत, समान आहेत असमान आहेत हे ठरवायचं आहे। आता त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर शून्य। आता पहिल्यांदा आपल्याला एबीसीच्या किमती काढाव्या लागतील, म्हणून एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर शून्य ची तुलना आपल्याला करायची आहे कोणाशी, सामान्य रूपाशी, एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना केली तर ए च्या जागी आपल्याला काही दिसत नाही म्हणजे एक आहे, बी च्या जागी आहे वजा चार आणि सी च्या जागी आहे चार, मग डेल्टा म्हणजेच विवेचक बरोबर बी स्क्वेअर वजा चार ए सी, बी चा वर्ग वजा चार ए सी, बी ची किंमत आहे वजा चार चा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत एक आणि सी ची किंमत आहे चार, चार चा वर्ग किती सोळा वजा चार चौक सोळा, चार चा वर्ग ऋण चार जरी असले तरी ऋण चार चे वर्ग जो आहे तो नेहमी धन असतो त्यामुळे सोळा वजा सोळा बरोबर आले शून्य, म्हणजेच बी चा वर्ग वजा चार ए सी ची किंमत शून्य आली तर या वर्ग समीकरणाची मुळे काय आहे वास्तव व समान आहे, वास्तव व समान आहे ठीक आहे। आता दुसरं वर्ग समीकरण आहे दोन वाय चा वर्ग वजा सात वाय अधिक दोन बरोबर शून्य, दोन वाय चा वर्ग वजा सात वाय अधिक दोन बरोबर शून्य ची ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी तुलना करून ए बरोबर किती मिळतील आपल्याला दोन, याच्या जागी दोन, बीच्या जागी आहेत वजा सात आणि सीच्या जागी आहेत दोन। मग आता डेल्टा, डेल्टा म्हणजे ते त्रिकोणाचं चिन्ह आहे त्याच्यासाठी तुम्ही डी सुद्धा लिहू शकता किंवा नुसतंच बी चा वर्ग वजा चार एसी लिहिलं तरी चालेल, बी वर्ग ची किंमत आहे वजा सात, बी ची किंमत आहे वजा सात त्याचा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत दोन सी ची किंमत सुद्धा दोन, मग ऋण संख्येचा वर्ग धन सातचा वर्ग सातीचा ती एकोणपन्नास वजा दोन चार दुने आठ, आठ दुने सोळा, एकोणपन्नास वजा सोळा किती आले तेहतीस। आता तेहतीस ही संख्या शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे बी स्क्वेअर वजा चार ए सी याची किंमत काय आली शून्यापेक्षा मोठी आहे, म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहे, वास्तव व असमान आहे। आता तिसरं उदाहरण आहे एम चा वर्ग अधिक दोन एम अधिक नऊ बरोबर शून्य, एम वर्ग अधिक दोन एम अधिक नऊ बरोबर शून्य ची
ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करून ए च्या जागी आता कुठेही दिसत नाही म्हणजे एक, ए बरोबर एक, बी च्या जागी कोण आहे दोन आणि सी च्या जागी आहेत नऊ, मग डेल्टा म्हणजेच विवेचक त्याची किंमत काढायची आपल्याला बी वर्ग वजा चार ए सी, बी ची किंमत दोन, दोन चा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत आहे एक गुणिले सी ची किंमत आहे नऊ, चार दोन चा वर्ग चार वजा चार एके चार, चार नवे छत्तीस, चार वजा छत्तीस किती येतील वजा बाकी येईल बत्तीस, छत्तीस मधून चार गेले बत्तीस आणि छत्तीस मोठे आहेत म्हणून चिन्ह ऋण, तर कोणतीही ऋण संख्या असेल तरी ती काय असते शून्यापेक्षा लहान असते म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सी लहान आहे कोणापेक्षा शून्यापेक्षा, म्हणजेच या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत, वास्तव संख्या नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरण सोडवायची आहेत, त्यानंतर सोडवून दिलेली जी उदाहरण आहेत पान नंबर 45 वरची त्या उदाहरणांचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे, ती वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि जर समजत नसतील तर पुन्हा आपला व्हिडिओ पहा आणि समजून घ्या, सराव करा, म्हणजे अतिशय सोपे सोपे प्रश्न आहे ज्याच्यामधून दोन मार्क एक मार्क मिळवता येतात।